뭐? 깜빡했어. 오! 야! 대우와! 와! 오! 바오시 꺄 식사로 말해. 맛있게. 수리카데. 땡큐 베리 머치. 코르타차 पहिल्या तारखेला माझा विश्वास जरा ढासळला होता. पण आज तुम्ही तो मला परत मिळवून दिले. मला आता विस्मरण होत नाही. सगळं व्यवस्थित आठवतंय. आप्पा तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. ते सगळं डोक्यातनं काढून टाका बरं तुम्ही. अरुंधती, मला असं वाटतं की मला विस्मरण होत असताना तर खूप बरं झालं असतं. निदान हा मनस्ताप तरी झाला नसता. रोज विचार करून करून मी कंटाळून गेलो होतो. मला सारखं वाटत होतं की आपण अनिरुद्धवर केस करून अपराध केलाय. नाही, आपण काहीही चुकीचं करत नाही होत. आणि आता सुलेखाताई आहेत आपल्या बरोबर. आपली बाजू जर चुकीची असती, सत्याची नसती, तर त्यांनी आपली केस घेतली असती का सांगावर? आप्पा तुम्ही मुळीच काळजी करू नका. आपण कोर्टात हे सिद्ध करू की अनिरुद्धने तुम्हाला फसवून तुमच्या सह्या घेतल्या. सुलेखाताई, पहिली बाजी जिंकलीत म्हणून खुश होऊ नका. अजून केस संपलेली नाहीये. दुसरी बाजी मीच मारेन. देशमाने, सत्याची बाजू बिकट असते हे मला माहिती आहे. पण शेवटी विजय सत्याचाच होतो हे तुम्ही लक्षात ठेवा. ही केस संपायला कितीही वेळ लागला ना, तरी मी खात्रीने तुम्हाला सांगते, केस आम्ही जिंकणार. याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात सुलेखाते. अप्पा, आज तुमचा खूप चांगला होमवर्क करून घेतला होता हे लक्षात आलंय कोर्टात. पण काय, आता हे तुमचं वय नाहीये स्टुडंट होण्याचं. किती गोष्टी लक्षात ठेवणार ना. तुमचं वय बघता, तुम्ही केलेला होमवर्क तुम्ही विसरणार आणि कोर्टात खूप चुका करणार. ही फॅक्ट आहे. अप्पा चुकले तर आम्ही बघू. तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही. तुम्ही दोघं इतके शिकलात, इतका अभ्यास केलाय, तरी कायद्याचं म्हणून ज्ञान नाही तुम्हाला. मागच्या वेळेला तुम्ही खोट्या सह्या केल्या होत्या, तेव्हाच आम्ही कोर्टात गेलो नाही म्हणून तुम्ही वाचलात. पण आता तुम्ही कोर्टाच्या कचाट्यात सापडलात. अप्पांना फसवून तुम्ही त्यांच्या सह्या घेतल्यात हे सिद्ध झालं ना कोर्टात. तर तुरुंगात जाण्यापासून कोणी वाचवू शकणार नाही तुम्हाला. हवं तर विचारा तुमच्या वकिलांना. दिवसा सुद्धा स्वप्न बघतेस का ग तू? आम्ही जेलमध्ये जाणार. चल बघूया कोण जेलमध्ये जात ते बघूया. चला देशमध्ये. किती निरडावलेले ते सगळे. एकदाही आपण पकडले गेलो तर काय होईल याचा विचारही यांच्या मनात येत नाही. जाऊ दे रे, स्वतःच्या धुंदीत आहेत ते. कोर्टाचा निकाल लागेल ना, मा डोळे उघडतील त्यांचे. चल अप्पा, अरुंधती येते मी, उद्या भेटू. हो चल, मग अशी मी सोडतो तुला. बाय यश. बाय. सुलेखाताई आल्या आणि सगळी चक्र फिरली. हो रे, माझंही डोकं जरा शांत झालं बघ. अप्पा चला आता घरी जाऊन आराम कर. आणि कोर्टात काय झालं ते आम्ही आईंना सांगणार. हो अप्पा खरंय, तुम्ही घरी गेल्यानंतर बडबड करता आणि मग तुमचं डोकं कलकलत. त्याचे आता कोर्टात बोलायचं मला टेन्शनच नाही. सुलेखाताई आहेत म्हणल्यावर कशाला घाबरायचं. अरे वा पीटर, आज सोर एकदम बदललाय तुझा. चल जा ना. चल.